नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत कच्च्या कैरीचे पन्ह आणि आंबे डाळ। तर तुम्हाला तर माहिती आहे की चैत्र शुक्ल तृतीयेच्या दिवशी बहुतेक महाराष्ट्रातल्या स्त्रिया गौरीला देव्हाऱ्यात बसवतात आणि महिनाभर त्याची पूजा केली जाते। या महिन्यामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदी कुंकूचा समारंभ केला जातो आणि त्यावेळेला महिलांच्या हाताला चंदन लावले जाते। तसेच प्रसाद म्हणून आंबे डाळ आणि छान थंडगार असं पन्ह दिलं जातं। तर हे थंडगार पन्ह आणि आंबे डाळ कशी बनवायची हेच आज आपण दाखवणार आहोत। तर यासाठी मी काय केलेलं आहे, एका कुकरमध्ये कैऱ्या चांगल्या स्वच्छ आधी धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या कैऱ्या मी कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या काढून घेणार आहे। चार शिट्ट्या केल्यावर अगदी मस्त अशी ही कैरी शिजली जाते। तर आता आपण काय करूया, आधी कैरी चांगली शिजवून घेऊया आणि मग आपण पुढची तयारी करूया। आपण कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। मोठ्या गॅसवर 4 शिट्ट्या आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्यांमध्ये सुद्धा ही कैरी व्यवस्थित शिजली जाईल। तर आता काय करायचं आहे, आपण जी कैरी आहे ही चांगली शिजली आहे, थंड झालेली आहे आणि आता आपण ह्याचा पल्प काढून घेतो आहे। तर चमच्याने किंवा हातानेच आपण हा पल्प व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता आपण जो पल्प काढून घेतला आहे तो एकदा विस्करने मी मिक्स करून घेतला आहे आणि आता हा पल्प आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर एकदम व्यवस्थित असं तयार होईल। तर ह्यासोबतच तुम्ही साखर किंवा गुळसुद्धा मिक्सरमधनं बारीक करू शकता, जे तुम्ही वापरणार आहात। तर इथे मी गुळाचा वापर केलेला आहे, तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। तर जो पल्प आता मी मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला तो पल्प मी एका पॅनमध्ये काढून घेते। जर तुम्हाला इथे पल्प गाळून घ्यायचा असेल तर तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता। काही आंब्यांमध्ये कैऱ्यांमध्ये रेषा असतात, धागे असतात, ते निघून जाण्यासाठी आपल्याला हा पल्प गाळून घेणं खूप गरजेचं आहे। तर आता मी गाळून घेत नाही आहे कारण ह्यामध्ये रेषा धागे वगैरे नाही आहेत। आता मी इथे जर एक छोटी वाटी गुळ घालून घेतलेला आहे। जर तुम्हाला इथे असं वाटलं की हा गुळ कमी आहे, आपले जे पन्ह आहे ते खूप जास्त आंबट होत आहे, गुळ चांगलं वितळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। आता आपलं जे मिश्रण आहे हे शिजलेलं आहे, त्यामध्ये मी काळं मीठ घातलेलं आहे 1/2 चमचा। 1/2 चमचा आपण इथे घालणार आहोत मिरे पावडर। खूप छान चटपटीत अशी चव येते, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। नंतर आपण इथे घातलेली आहे वेलची पावडर। तर आपल्याला हे मिश्रण झालेलं आहे हे कसं समजतं, एकतर आपला गुळ पूर्णपणे शिजला जातो, नंतर आपलं जे मिश्रण आहे त्याला छान अशी चकाकी येते, घट्टपणा येतो, म्हणजे समजायचं की आपलं जे मिश्रण आहे कैरीचं हे शिजलेलं आहे। तर आपलं जे पन्ह्याचं मिश्रण आहे हे तयार झालं आहे। आता फक्त ह्यामध्ये थंडगार पाणी घालायचं आणि तयार आहे आपलं थंडगार असं पन्ह। जर तुम्हाला इथे केसराच्या काड्या घालायच्या असतील तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलात तरीसुद्धा चालेल। तर मी इथे थोड्याशा केसराच्या काड्या घालून एकदा मिक्स करून घेतलं आहे। आपण आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळं सिरप काढून घेतलेलं आहे कैरीचं आणि हे मस्त थंड होईपर्यंत, म्हणजे रूम टेम्परेचरवर येईपर्यंत आपण वाट पाहूया आणि नंतर आपण बनवायचं आहे मस्त थंडगार असं पन्ह। तर हे सिरप घालायचं, पाणी घालायचं थंड चिल्ड असं, 2-4 बर्फाचे तुकडे घालायचे आणि मस्त आपलं थंडगार असं कैरीचं पन्ह आंबट गोड आणि मस्त चटपटीत चवीचं। तर आपलं हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण बनवूया आंबे डाळ। तर आंबे डाळीसाठी मी इथे मेजरिंग कपने एक कप चण्याची डाळ 1-4 तासापूर्वी भिजत घातलेली आणि आता ह्यातलं डाळ छान भिजलेली आहे आणि आता आपण ह्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। कैरी घ्यायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त। नंतर 2 लाल मिरच्या फोडणीसाठी, हिरवी मिरची, आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर। तर आता आपण इथे ओलं खोबऱ्याचा सुद्धा वापर करणार आहे। तर 1/2 वाटी ओलं खोबरं, खूप सुंदर अशी ही आंबे डाळ तयार होते।
तर आता जे निथळवून घेतलेली डाळ आहे ही मिक्सरमधनं आपण थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालून घेतली आहे आणि जाडसर अशी आपण ही डाळ वाटायची आहे. सोबतच आपण इथे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतो आहे, 1 इंच आल्याचा तुकडा, थोडीशी कोथिंबीर असं घालून आपण हे सगळं मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊया. आता ही डाळ आपण जाडसर वाटून घेतली आहे. आता मस्त खमंग अशी फोडणी आपण याला द्यायची, पण त्याआधी आपण इथे जी किसलेली कैरी आहे, कैरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता, तर कैरी घालून घेतलेली आहे. आता आपण इथे चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे साखर घालून घ्यायची. आंबट, गोड आणि तिखट अशा चवीची ही आपली आंबे डाळ तयार होते. तर आता आपण इथे साखर घातलेली आहे, 2 चमचे साखर घालून आपण हे सगळं छान मिश्रण एकत्रित करून घेऊया. सोबतच ओलं खोबरं घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे. सगळं छान एकत्रित करून घेतलं आहे. आता आपण ह्याला मस्त अशी चुरचुरीत अशी फोडणी देऊन घेऊया. तर फोडणीसाठी आपण काय करणार आहे, पॅनमध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. 1-3 चमचे तेल घातल्यानंतर तेल छान तापलं का त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि मग कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा हिंग, नंतर आपण इथे घालणार आहोत हळद घालायची आहे थोडीशी. पण त्याआधी मी इथे घातलेल्या आहेत लाल सुक्या मिरच्या, अगदी 1/2 चमचा हळद घातलेली आहे. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ही खमंग आणि चुरचुरीत अशी फोडणी आपण आपल्या आंबे डाळीवर घालून घ्यायची. आता ही फोडणी मी आंबे डाळीवर घातलेली आहे आणि मस्त आता ही फोडणी आपण डाळीला लागेल अशी सगळी मिक्स करून घेऊया. हे मिश्रण चांगलं एकत्रित झालं पाहिजे, फोडणीस पूर्ण डाळीला व्यवस्थित लागली पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही डाळ चांगली मिक्स झालेली आहे आणि तयार आहे आपली आंबे डाळ. थोडंसं कोथिंबीर आणि हवं असेल तर ओलं खोबरं आपण यावर घालून आपली ही आंबे डाळ सर्व्ह करू शकतो. तर आता जे आपण मगाशी आपल्या पन्ह्याचं सिरप बनवलेलं ते सिरपसुद्धा थंड झालं आहे. आता आपण बनवूया थंडगार आणि चटपटीत असं पन्ह. त्यासाठी मी इथे आपला ग्लास असेल त्या ग्लासाच्या 1/2 भाग आपल्याला हे सिरप घालायचं आहे आणि त्यावर थंड आणि चिल्ड असं पाणी आपण यावर घालायचं आहे. हवं असेल तर 2-4 बर्फाचे तुकडेसुद्धा तुम्ही इथे घालू शकता. थोडंसं काळं मीठ किंवा चाट मसाला घालू शकता. आता मी 1/2 भाग सिरप घातलेला आहे आणि त्यावर चिल्ड असं पाणी घालून घेतलेलं आहे. मी इथे बर्फ घालणार नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बर्फसुद्धा घालू शकता. मस्त 2-4 बर्फाचे तुकडे घालायचे आणि चिल्ड असे हे आपलं पन्ह तयार होतं. आता हे सगळं मी छान चमच्याने मिक्स करून घेते. हे बघा, व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं पन्ह तयार झालं. तर तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने पन्ह्याचं सिरप बनवून ठेवा. अगदी 2-3 महिने आरामात हे पन्ह्याचं सिरप टिकतं. फ्रीजमध्ये आपण हे व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकतो. चला तर मग पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओ.